नमस्कार, माझं नाव धीरज अनिल गाट, राहणार वस्तकडे, तालुका कर्वे, जिल्हा कोल्हापूर. आज मी तुम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज RCF आणि कृषी अधिकारी महाराष्ट्र कृषी अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतली जाणारी बीज प्रक्रिया स्पर्धा याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. आज मी तुम्हाला भुईमुगावर कशी बीज प्रक्रिया करायची याच्याबद्दल माहिती देणार आहे. प्रथमतः आपल्याला त्याच्यासाठी PCB रासायनिक आणि जैविक अशी दोन प्रकारे बीज प्रक्रिया करावी लागते भुईमुगावर. प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया करायची आहे. रासायनिक बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला बुरशीजन्य रोग किंवा दुसरे कीटक याचा प्रादुर्भाव होत नाही. तसेच जैविक बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला पिका उत्पन्नामध्ये 20-25% वाढ होऊ शकते होते. त्यामुळे आपल्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. आपण प्रथमतः शेंगदाण्यावर थोडे पाणी शिंपडून घ्यायचं आहे. पाणी शिंपडल्यामुळे आपल्याला जे आपण 22 टिन किंवा कार्बन डिझम वापरणार आहे ते त्याच्या त्याला चिटकून राहतं. तर आपल्याला कार्बन डिझमचं प्रमाण प्रति किलो 2-3 ग्रॅम या प्रमाणात घ्यायचं आहे. मी आता कार्बन डिझम त्याच्यावर टाकून घेत आहे. कार्बन डिझम वापरल्यामुळे आपल्याला बुरशीजन्य रोग किंवा कोणते कीटक असलेल्याचा प्रादुर्भाव होत नाही. आता याला हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाणाचं कवर नाजूक असल्यामुळे याला हळूवारपणे मिक्स करायचं आहे. आता आपली रासायनिक बीज प्रक्रिया झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला 15-20 मिनिटं बियाणे तसंच ठेवायचं आहे. 15-20 मिनिटानंतर आपल्याला गुळाचे जैविक बीज प्रक्रियेसाठी गुळाचे पाणी फवारून घ्यायचं आहे. त्याच्यावर जैविकसाठी गुळाचे पाणी वापरावं. त्याच्यानंतर आपल्याला रायझोबियम प्रति किलो 25 ग्रॅम आणि PSB प्रति किलो 25 ग्रॅम या प्रमाणात आपण वापरायचं आहे. आता मी रायझोबियम टाकलेला आहे. त्याच्यानंतर PSB टाकायचं आहे. रायझोबियम आणि PSB हे जैविक असल्यामुळे त्याच्यामुळे नत्राची बचत होते. तसेच पीक जोमात वाढते व उगवण क्षमताही वाढते. आताही आपण टाकलेलं आहे ते आपण हळूवारपणे मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपली आता बीज प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बीज प्रक्रिया झाल्यानंतर बियाणे सावलीत 1-1.5 तासापर्यंत वाळवून घ्यायचं आहे. सावलीत वाळवायचं आहे, उन्हामध्ये किंवा उन्हात वाळवायचं नाही आहे ते. अशा प्रकारे सर्वांनी सर्व शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया करून आपल्या पिकामध्ये व उत्पन्नामध्ये भरघोस वाढ करून घ्यावी. तसेच आपल्या बीज प्रक्रिया केल्यामुळे जो फायदा होतो तो त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. धन्यवाद.